पार्श्वभूमीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या सगळ्यांना सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना असा विषय आला की सायमंटेनियसली राजसाहेबांचं भाषण ठाण्यात सुरू आहे, तर उद्या त्यावर मी काही म्हटलं पाहिजे आणि म्हणून आपण सगळेजण एकत्र आलो होतो. मला थोडं टप्प्याटप्प्याने ते भाषण ऐकता आलं, कारण ज्यावेळेला त्यांचं भाषण सुरू होतं त्याचवेळेला आपली पत्रकार परिषद होती. राजसाहेबांनी प्रामुख्याने हा जो बी जे पीची बी टीम नावाचा आरोप झाला आणि एक महाविकास आघाडीला मानलं पाहिजे की त्यांनी एकाधिक गोष्ट लोकांपर्यंत खोटी पोचवण्यासाठी एक इकोसिस्टम डेव्हलप केलेली आहे, की मग ठाण्यात जितेंद्र आव्हाडेने बोलायचं, पुण्यात अजित पवारांनी बोलायचं, आणखीन कुठेतरी सुप्र सेम बोलायचं, की जेणेकरून तो इको क्रिएट होतो. तसा त्यांनी इको क्रिएट कर, मग इकडे आता आदित्य ठाकरे नव्याने इकोमध्ये आले आणि त्या इकोसिस्टीममध्ये तो विषय लोकांना खरा वाटेल असं रजिस्टर करावं. तसं राजसाहेबांचा पाडव्याच्या मेळाव्यातल्या भाषणानंतर राज ठाकरे ही बी जे पीची बी टीम आहे असं एस्टॅब्लिश करण्याचा, अशी इकोसिस्टीम डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी खूप सडेतोड उत्तर दिलं आहे की बाबा मोदीजी ज्यावेळेला विकास कामं गुजरातमध्ये करत होते त्यावेळेला मी गुजरातमध्ये गेलो, त्यांना बरं वाटलं, मध्ये काही त्यांची धोरणं मला पटली नाही, मी त्यांच्यावर टीका केली. आता 370 कलम रद्द केल्यानंतर ह्या देशातला कुठला राष्ट्रभक्त नागरिक त्यांचं अभिनंदन करणार नाही, त्यांचं अभिनंदन करतो. उद्या ते चुकले तर त्यांच्यावरही बोलेन, आता तुम्ही चुकता तुमच्यावर बोलतो. प्रामुख्याने हा त्यांचा मुद्दा जो आहे, जो खरं म्हणजे मी अधोरेखित करतो की राज ठाकरे हे कसं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाही. दुसरा मुद्दा हिंदुत्वाचा आहे, तो ऐरणीवर आला आहे आता, आणि तो हिंदुत्वाचा मुद्दा हा भारतीय जनता पार्टीला नव्याने घ्यावा लागणार नाही, कारण हिंदुत्व हा भारतीय जनता पार्टीचा श्वास आहे, भारतीय जनता पार्टीचा आत्मा आहे. आणि त्यामुळे 51 साली जनसंघाची स्थापना झाली त्या दिवशी श्यामाप्रसाद मुखर्जींनी एक देश में दो विधान दो निशान दो प्रधान नहीं चलेगी. काश्मीर मध्ये पंतप्रधान वेगळा होता, झेंडा वेगळा होता आणि कॉन्स्टिट्यूशन वेगळं होतं. तर श्यामाप्रसाद मुखर्जींनी 51 साली गोष्ट लिहिली, आता सगळेजण बोलत आहे, त्यासाठी सत्याग्रह केला, त्यात त्यांचा बळी गेला असं म्हणतात की त्यांना मारलं गेलं. तर म्हणून आमची नेहमीसाठी घोषणा झाली जहा हुए बलिदान. आणि त्यामुळे हिंदुत्वाचे जे मुद्दे राजसाहेबांनी उपस्थित केले ते तर 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून संघ मांडतोय आणि संघाच्या विचाराने काम करणाऱ्या सगळ्या संघटना मांडतात आहेत. रामजन्मभूमी मांडला आहे, 370 कलम मांडला आहे, समान नागरी कायदा मांडला आहे, 3 तलाक मांडलेला आहे, 35 अ मांडलेला आहे, हां नागरिकता संशोधन कायदा मांडलेला आहे. आणि त्यामुळे राजसाहेबांनी जी भूमिका मांडली जी आज देशाच्या एकतेच्या दृष्टीने एका देशामध्ये दोन राष्ट्र निर्माण करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. मला असं वाटतं की सगळं भाषण ऐकल्यानंतर या दोन गोष्टी मला अधोरेखित करायच्या वाटल्या, की ते काय भाजपची बी टीम नाही, ते स्वतंत्र आहेत. उद्या ते एवढीच कडक टीका बी जे पीवरही करतील. आणि त्यांनी जो हिंदुत्वाचा मुद्दा मांडलेला आहे तो बी जे पीचा जन्मापासूनचा आहे. आणि आता जे अशा प्रकारचा हिंदुत्वाचा मुद्दा मांडली की ज्या हिंदुत्व मांडण्यामध्ये मुसलमानांचं लांगूल चालन नाही आहे पण मुसलमानांवर आक्रमण पण नाही आहे. राजसाहेबांनी जो मुद्दा मांडला की बाबा मी धर्मवेडा नाही पण मी धर्माभिमानी आहे, त्यांचंही म्हणणं नसेल आणि आमचं बिलकुल नाही की बाबा मस्जिदमध्ये जायला कोणाचा विरोध आहे, नमाज पढायला कोणाचा विरोध आहे, हा हिंदू मंदिरात जातो ख्रिश्चन चर्चमध्ये जातो त्यांनी मस्जिदमध्ये जावं, पण एक दुसऱ्याच्या धर्माबद्दल आदर केला पाहिजे. आणि मग एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करताना आपल्या धर्म थोपवण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जर काही मस्जिदमध्ये येणारे मुस्लिम भाविक यांच्यापुरता विषय अजान महत्त्वाचा असेल तर तिथेच चालला पाहिजे, तो भोंगेने बाहेर येण्याचं कारण नाही. हा राजसाहेबांचा विषय आहे, नाही यावर मी काही बोलण्याचं कारण नाही, कारण सरकार काय आमचं नाही आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था ही काय आमची जबाबदारी नाही. राजसाहेबांनी 3 तारखेला भूमी उतरवले नाही तर आम्ही मस्जिदीसमोर हनुमान चालीसा म्हणू असं जे म्हटलं आहे त्यातून परिणाम जे होतील त्याची सरकारने काळजी करावी. एकूणच पहिलं तर त्या सभेमध्ये राष्ट्रवादीवरती देखील टीका झालेली आहे, या टीकेकडे आपण कसं पाहतो?
नाही, राष्ट्रवादीवर टीका झाली याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकच खोटी गोष्ट इकोसिस्टीमने ते एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्यांनी टीका केली. त्याचा मूळ मुद्दा पवारसाहेबही होता आणि ही तर फॅक्टच आहे की राजकारणामध्ये यश मिळवलं पाहिजे, पण ते यश मिळवताना आपले सकारात्मक मुद्दे मांडायचे असतात. समाज एका अर्थाने फाडणं, समाजाचं विभाजन करणं हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी बरोबर नाही. कारण राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे, समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे आपण समाज जातीजातींमध्ये फाडला तर त्यातून देशाचं नुकसान होईल, समाजाचं नुकसान होईल. त्यामुळे आपण आपल्याला म्हणजे राष्ट्रवादीला सुद्धा त्यांनी केलेली चांगली कामं सांगण्यासाठी खूप स्कोप आहे. कालही कोल्हापुरात ज्या घटना घडल्या त्यावर माझं म्हणणं एवढंच आहे की जय पराजय हा नागरिकांना ठरवते ना. आमच्या भागात नागरिकांना तुम्ही काय केलं चांगलं काम हे सांगायला आम्ही देणार नाही, इथे टेबल लावायचं नाही. ही काय लोकशाही नाही.